सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झालेला आहे. परंतु 2024 हे वर्ष आहे ते राजकारण्यांसाठी कसं असणार आहे याचविषयी बोलण्यासाठी ठाकरे गटाचे उपनेते सचिन भाऊ अय्यर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुरुवातीला आता आपण 2023 निरोप देतोय. 2023 मध्ये अनेक प्रसंग घडले. 2024 नियोजन कसं असणार आहे काय सांगाल त्याबद्दल? सुरुवातीलाच मी TV9 सर्व व्ह्युअर्सना नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी हा वर्ष आणो. कारण कोविडनंतर गेल्या वर्षी आपण जरी देखील आनंद उत्सव साजरा केला असेल तरी देखील अनेक घडामोडी आपल्याला देखील सामाजिक राजकीय आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण देखील पाहायला मिळाले. म्हणजे कधीकधी जर आम्हाला तर असं देखील प्रश्न पडतो की बस 6 महिने अगोदर जे पहिल्या टीका करायचे काही लोकांबद्दल आता त्यांचं त्यांना कौतुक करावं लागतोय. काही लोक लावरे ते व्हिडिओ म्हणत होते आता त्यांचाच व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणावरती होतोय. तर अशा गोष्टी झालेल्या आहेत. परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीतून विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाही हे गेल्या वर्षभरामध्ये आपण सर्वांनीच पाहण्याचं काम किंवा गेल्या 2 वर्षामध्ये जरी पाहण्याचं काम केलं आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम म्हणा हे यावर्षी झालेले आहेत. अर्थात पाठचा सर्व विसरून नवीन जिद्दीने आणि जोमाने आपण कामाला लागलं पाहिजे. हीच मानसिकता ठेवून समाजकार्यामध्ये आम्ही सर्वजण लोक काम करतो आहे आणि त्याच उत्साहामध्ये पुढच्या वर्षी जे होऊ घातलेल्या ज्या ज्या काही निवडणुका आहे. खरं तर गेल्याच वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायला पाहिजे होतं आहे ते दुर्दैवानी झाले नाही. त्याचवेळी कदाचित लोकांचं कौल काय किंवा जन्मत कुठे हे सुस्पष्ट आपल्याला सर्वांना झालं असतं. पण जरी देखील झाला नाही तरी देखील 2024 हा निश्चितपणे आमचा होईल अशी आम्ही मतदार राजांकडे हाक किंबहुना त्यांच्या विश्वासाने तो आत्मविश्वास आम्ही व्यक्त करू शकतो. 2024 लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभा आहे, ज्या अनेक वर्षांपासून प्रलंबित महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका जवळपास 16 ते 17 महानगरपालिका आहेत. निवडणुकींचं वर्ष 2024 वर्ष असणार आहे आणि एकीकडे बंड होऊन पहिली निवडणूक जी आहे ती लोकसभेची येते. त्या दृष्टीने निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाची तयारी कशी असेल? आपण आम्ही ही तयारी आज नाही तर खूप अगोदरपासूनच आम्ही केलेली आहे. विशेषतः मी ज्या पुण्य जिल्ह्याचं आपण पाहतोय कालच आपण मावळमध्ये नवीन प्रवेश आपण घेण्याचं काम केलं. एक नक्कीच आपल्याला आवर्जून त्याचा विश्लेषण करता येईल की अनेक लोक सत्तेला लात मारून आमच्याकडे यायला तयार झालेले. ती एक जमेची बाजू आहे. म्हणजे आमच्याकडे आता आलेले ते अजितदादांच्या गटातून अत्यंत जवळ असलेले, या अगोदर जे आले ते भारतीय जनता पार्टीतून स्टँडिंग कमिटी चेअरमॅन राहिलेले आहेत, विरोधी पक्षामध्ये राहिलेले आहेत, नगरसेवक राहिलेले आहेत अशी आहेत. म्हणजे संजोग वगैरे आणि एकनाथ पवार असे हे एक जिल्ह्याचं मी जर सांगितलं अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक आजही यायला तयार आहेत. अर्थात टायमिंग जर बघितलं तर ती निवडणुका पण आहेत असं नाही का नाही आहे. कारण प्रत्येकाला राजकारणातला राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं पण तेवढं नितांत गरजेचं असतो. पण हा बदल पण मी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो आहे. निवडणुकीच्या तोंडावर येणं किंवा निवडणुकीच्या या अगोदरच्या अशा वेळामध्ये येणं ह्याच्या जमीन आसमानचा फरक आहे. आणि सध्या जे चित्र आणि जसद्या ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे त्या सर्वांना बाजूला ठेवून एवढं मोठा धाडसी निर्णय असे जे कार्यकर्ते समाजकार्यामध्ये जे घेतात त्यातून त्यांचा निव्वळ कौतुक नाही पण एक आत्मविश्वास पण देखील आमचा आणि विशेषतः कार्यकर्त्यांचा पण मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून त्याच उत्साहाने आगामी काळामध्ये लोकसभेला आम्ही जाऊ. खरं तर महानगरपालिकाच व्हायला पाहिजे होती, जिल्हा परिषद व्हायला पाहिजे होती पण ती आता काही दिसत नाही. कारण लवकरात लवकर तुम्ही बघता की राम मंदिरांचं कसं प्रभू रामचंद्रजींचा देवळाच्या पण बाबतीत राम मंदिराच्या बाबतीत पण कसं एक इव्हेंट करून देशाच्या सामोरे जाण्याचं काम केंद्र सरकार विकासाला बाजूला ठेवून करण्याची भूमिका घेतो. त्यातूनच ह्या निवडणुका लगेच होतील आणि लोकसभेला आम्ही निश्चितपणे सामोरे जायची आमची रणनीती तयार आहे, मानसिकता तयार आहेत. आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी पण आणि आदित्यजींनी पण आणि सर्व नेते मंडळींनी पण जिल्हा न्याय लोकसभा न्याय देखील बैठका आमच्या खूप अगोदर झालेल्या आहेत. मला वाटत नाही की इतर कुठच्या राजकीय पक्षाचे जिल्हा न्याय कार्यकर्त्यांबरोबर भेट किंवा तिकडचं जे काय म्हणणं आहे. आणि एका प्रकारे काही उमेदवारांच्या बाबतीत चाचपणी ही देखील पक्षप्रमुखांनी केली असावी असं ग्राह्य धरूनच आम्ही सर्वजण कामाला लागलेलो. अपेक्षा कशा पद्धतीने असतील? इंडिया आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक असणार आहे, महाविकास आघाडी म्हणून विधानसभेची निवडणूक असणार आहे, मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे. तर अनेक वेळा उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील ते बोलताना म्हणत असतात की 2024 आपलीच सत्ता येणार आहे. तर तयारी कशा पद्धतीने असणार आहे, पुढे ध्येय कशी असतील? चांगली तयारी आहे आणि तयारी लोकसभेची पण आहे, विधानसभेची पण आहेत, महानगरपालिकेची तर आम्ही नेहमीच तयार असतो. या अगोदर देखील शाखे न्याय आदित्यजींचे दौरे झालेत,
त्या त्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये जे नगरसेवक आमच्याकडे आज राहिले नाही तर इतर लोकांना कोणाकोणाला आपण संधी देऊ शकतो का नाही देऊ शकतो ह्याची चाचपणी पण देखील पक्षाच्या स्तरावरती झालेले आहेत. काही जिल्हानिहाय आपण निरीक्षक नेमले होते, समन्वयक नेमले होते, काही लोकसभेमध्ये पण जिल्हा संघटक जिल्हा समन्वयक नेमण्याचं काम झालेलं आहे. अनेक संपर्क प्रमुखांचे दौरे सुरू झालेले आहेत. नेत्यांचं पण देखील विभाग वाईज नवीन सर्व नेत्यांना जबाबदारी लोकसभा निहाय आणि त्याला जोडीला आमचे सरके सर्व लोकांना पण जबाबदाऱ्या काही देण्याचं काम केलेलं आहे. आपण बघितलं असेल भौगोलिक असेल किंवा सामाजिक असेल हे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पण देखील एकत्रित करण्याची भूमिका आज मोठ्या प्रमाणावरती झालेली आहेत. आणि मग सामाजिक दृष्टिकोनातून जे मेळावे असतील सामाजिक दृष्टिकोनातून जे कार्य असेल ह्यालाही पक्ष म्हणून घेऊन आपण पाच सहा महिन्यामध्ये पाहिलं असेल की वेगवेगळ्या घटकांना पण देखील पक्षप्रमुखांनी भेट देण्याचं काम केलं आहे. मग तो सरकारी कर्मचारी असू दे कामगार असू दे शेतकरी जर अडचणीत असेल तर त्याचा पाहणी दौरा म्हणून असेल तर मला वाटतं हा सामाजिक विषय असला तरी देखील न कळत ही एक निवडणुकीची तयारी पण स्वाभाविकच असते. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर जे संजय वागरे यांचा तुम्ही जो उल्लेख केलात मावळ लोकसभेवरून जोरदार राजकारण सध्या सुरू आहे कारण की अजित पवार गटाचा असेल शिंदे गटाचा असेल आणि आता संजय वागरे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे तर मावळ लोकसभाचे तयारी कशा दृष्टीने असेल आणि तुम्ही त्या ठिकाणचे संपर्क प्रमुख देखील महाविकास आघाडीकडनं कुठच्याही परिस्थितीत ही सीट आम्हीच लढू अशी मानसिकता जरी आमची असेल तरी देखील शेवटी पक्षश्रेष्ठीने तो निर्णय घ्यायचा. पण अजूनपर्यंत कुठच्याही प्रकारे काँग्रेस किंबहुना राष्ट्रवादीने त्याच्यावरती दावा ठेवलेला नाही आहे आणि कारण खासदारच आमचा असल्यामुळे आणि आता ज्या अर्थाने आमच्याकडे अजून नवीन होऊन लोक येत आहेत संजय वागरे पण आलेत अजून काही प्रवेश पण देखील पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आमच्याकडे पर्याय चांगले उमेदवार पण आता योगायोगाने झालेले आहेत आणि म्हणून असं मला वाटते आम्ही चांगली लढत नाही तर आम्ही ही सीट काही करून घेऊन निवडून आणू कारण कार्यकर्त्यांमधली जी चीड आहे जी आमच्या कार्यकर्त्यांची चीड आहे की ही आपली हक्काची जागा आहे. आज खासदार सांगतायत की बाबा मी निवडून आलो माझ्या ताकदीवर आलो हे जे कार्यकर्त्यांमध्ये जी एक चीड आहे की बाबा आम्ही तुम्हाला घडवलं आम्ही तुम्हाला म्हणवलं ज्यावेळी बाबासाहेब असताना पण देखील ही उमेदवारी तुम्हाला मिळत नव्हती निवड पक्षप्रमुखांनी त्यांना दिलेला शब्द होता त्यांना संपर्क प्रमुख किंवा संपर्क प्रमुख करून घेऊन त्या लोकसभेमध्ये परत असा एक नवीन चेहरा तरुण चेहरा द्यायची ही भूमिका होती आणि त्यावेळी भारणींना एक संधी दिली आणि म्हणून त्यांना परत दुसऱ्यांदा निवडून ते येता आले तर ह्या सर्व गोष्टीची जाणीव कार्यकर्त्यांमध्ये आणि मग जी लढत आमचा पक्ष देऊ शकतो आम्ही देऊ शकतो ते इतर कोणामध्ये ते होऊ शकत नाही. आणि पारंपरिक तुम्ही जर बघितलं असेल की गेल्यावेळी पार्थ पवार उभे असताना पण मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेने त्या चिन्हावरती आघाडी घेण्याचं काम केलं म्हणजे पक्षाची संघटना मजबूत आहे पक्षाचा जो मतदार आहे तो देखील मोठ्या प्रमाणावरती आहे. काही गावकीचे जे गोष्टी होत्या त्याही आम्ही उमेदवाराच्या माध्यमातून चाचपणी करून घेऊन पुढच्या काळामध्ये तोही देखील विषय आम्ही करू म्हणून जेणेकरून जे वरून जी आपल्याला लीड पाहिजे असते वरच्या पट्ट्यामध्ये ती देखील कशी आम्हाला भरून काढता येईल. खाली या तिन्ही विधानसभेमध्ये आम्हाला गेल्यावेळी पण आघाडी होती यावेळी पण आम्हाला मोठी आघाडी असेल वरची आघाडी पण अजून कशी वाढवता येईल या सर्व गोष्टीची व्यूहरचना आम्ही केलेली आहे. दुसरीकडे मनसेकडून देखील पुण्याची विशेष तयारी केली जाते साईनाथ बाबर असतील त्याच्यानंतर वसंत मोरे असतील अनेक नेते म्हणत आहेत जर आम्हाला राज ठाकरेंनी आदेश दिले तर आम्ही लोकसभा निवडणूक पुण्यामधून लढायला तयार आहे त्यांच्याकडे कसं पाहत ते लढणार आहेत का लोकसभा हा महत्त्वाचा भाग आहे कारण आपण गेल्या एक दोन वेळा आपण पाहिलं असेल त्यांनी लोकसभा लढवली नव्हती एकावेळी आता त्यांची भूमिका काय हे माहीत नाही कारण मी कोणाबद्दल टीका करणं योग्य नाही पण पक्ष ज्यावेळी आपण जात असताना जसे आम्ही एक ताटर भूमिका घेतली का हे विरोध आहे नेमकं त्यांचा कोणाला विरोध आहे कोणाला सहकार्य आहेत कोणाबरोबर आहेत कोणाबरोबर नाही आहेत हाही एक संभ्रमाची परिस्थिती निवड नेते समाजामध्ये नाही मतदारांमध्ये नाही तर कार्यकर्त्यांमध्ये पण मोठे आहेत अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं पण काही सीट्स आल्या तर आम्हाला काय त्याचा जास्त फरक पडणार नाही कारण मराठी मतदार जो आहे ह्याला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की निवडणुकीमध्ये कोणाबरोबर राहून आपण भारतीय जनता पार्टी किंवा जे गळचेप करतायत आपल्या सर्व लोकांचा ज्या पद्धतीने जी फसवणूक केलेली आहेत गद्दारी केलेली आहेत या लोकांना जर रोखायचं असेल तर शिवसेना शिवाय पर्याय नाही आहे ही मानसिकता लोकांची असल्यामुळे मनसेसारखा पक्ष असू दे किंवा इतर कुठचाही पक्ष तो फार मोठ्या प्रमाणावरती आमच्या मतावरती फरक पाडेल अशी भूमिका नाही. एक शेवटचा प्रश्न कामगार संघटनेमध्ये देखील तुम्ही सक्रिय आहात गिरणी कामगारांचा देखील प्रश्न आहे तर 2024 नवीन वर्षामध्ये त्या प्रश्नांकडे कशा प्रकारे पाहताय कारण की आज देखील शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून गिरणी कामगारांना अजून देखील 80% गिरणी कामगारांना घरं मिळाली नाहीत असं ट्विट करण्यात आलं. गिरणी कामगारांना घरं देणं हे काही मेहरबानी नाही आहे
आम्ही ज्यावेळी राज्यशासनामध्ये होतो आपण हा कायदा केला, दुर्दैवानी म्हणावं लागेल आम्ही कायदा केला, आमच्या कारकिर्दीमध्ये जी घरं तयार करण्याची भूमिका आली तेच चावी वाटप करत आहेत. नवीन कुठच्याही प्रकारचं धोरण नाही, निव्वळ फक्त लॉटरीचा हा बनवून किंवा परत पात्र अपात्र करण्याची प्रक्रिया करून हा गेले 6 महिने घालवलेले आहेत. मुख्यमंत्री सांगतायत आम्ही गिरणी कामगारांना घरं देणार, उपमुख्यमंत्री सांगण्यात देणार, पण कधी, जागा कुठे आहेत, काय कुठे आहेत, ती ताब्यात आणली आहे का? जसे आम्ही जागा शासनाकडनं किंवा मालकांकडनं एक तृतीयांश आणून घेऊन त्याच्यावरती घरं बनवून 25-30 हजार घरं दिलेली आहे. या गेल्या वर्षभरामध्ये जे घरं बनवून आमच्यावेळी तयार होते त्याचाच वाटप अजून झालेलं नाही आहे. म्हणून एक मोठ्या हात एक नाराजगीचा सूर या सरकारबद्दल, पण आम्हाला आत्मविश्वास आहे की पुढच्या वर्षी ज्यावेळी आम्ही सत्तेत आलो त्यावेळी या प्रत्येक गिरणी कामगारांना आम्ही घर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं आम्हाला लांब जायची गरज नाही, धारावीचं पण प्रकल्प हे उद्या आम्ही सत्तेत आलो तर आम्ही ताब्यात घेऊ, राज्य शासनाला करण्यास भाग पाडून त्यातही गिरणी कामगारांना प्राधान्याने घरं मिळवून देण्याची संकल्पना करू. धन्यवाद आमच्याशी विस्तृतपणे बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील त्यासाठी आमचा पक्ष पूर्णपणे तयार आहे, आणि 2024 मध्ये आमची सत्ता आल्यानंतर विशेष करून गिरणी कामगारांना असेल किंवा धारावीचा पुनर्विकास असेल तर आम्ही स्वतः करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार सचिन अहिर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.